सर्व रसिकांचं मनपूर्वक स्वागत. ज्येष्ठ पत्रकार आमचे पत्रकार मित्र सतीश सुदामे यांच्या 6व्या स्मृतिदिनाच्या निमित्तानं स्मृतिसंध्येचं हे आयोजन या ठिकाणी करण्यात आलेलं आहे. सातत्यानं त्यांच्या स्मृतिप्रित्यर्थ आगळ्या वेगळ्या साहित्यिक सांस्कृतिक कार्यक्रमांचं आयोजन करण्यात येत आहे. सतीश सुदामे यांच्या कवितांचा संग्रह डोही तरंग काही याचं प्रकाशन 2015 आपण याच सभागृहात याच ठिकाणी केलं होतं आणि सतीश सुदामे स्मृतिसंध्येची सुरुवात झाली. त्याच वर्षी रसयात्रा हा मराठी कवितांचा कार्यक्रम या ठिकाणी सादर झाला आणि त्यांच्या काही कवितांचं गायन विश्वनाथ दाशरथे यांनी सादर केलं. दुसऱ्या वर्षी श्यामे गझल मराठी हिंदी उर्दू गझलांचा एक कार्यक्रम कविता वतनी आणि राहुल आपशेट्टी यांनी सादर केलेला होता. तिसऱ्या वर्षी प्राध्यापक आशुतोष बापट यांचं प्राचीन वारसा मंदिरे आणि मूर्ती हे प्रतिमा असं दृकश्राव्य व्याख्यान या ठिकाणी सादर झालं होतं. सुप्रसिद्ध कवी पद्मश्री नादो महानोर यांच्या 75 निमित्तानं त्यांच्या अजिंठा या खंडकाव्यावर आधारित रंगमंचीय प्रस्तुती या कार्यक्रमात सादर झालेली होती. आणि ह्या वर्षी अतिशय सुंदर आगळा वेगळा असा कार्यक्रम सहर होणे तक तुमच्यासमोर सादर होतो आहे. या आजच्या या कार्यक्रमात जे कलाकार सहभागी आहेत त्यांचा आपण सुरुवातीला परिचय करून घेऊयात आणि नंतर त्यांचं स्वागत करूयात. मी रुचिका सुदामे पालोदकरीला विनंती करतो की तिनी ह्या चारही कलाकारांचा परिचय करून द्या. नमस्कार. कार्यक्रमाची संकल्पना, लेखन आणि दिग्दर्शन नीरजा आपटे यांचं आहे. त्या सुप्रसिद्ध निवेदिका म्हणूनही प्रसिद्ध आहेत. उर्दू भाषेच्या प्रेमाखातर त्यांनी आज सादर होणाऱ्या या सहर होणे तक या कार्यक्रमाची निर्मिती केली आहे. महाराष्ट्र राज्य नाट्यस्पर्धेत 3 वेळा सर्वश्रेष्ठ अभिनेत्री पुरस्कारही त्यांनी मिळवला आहे. तसेच त्या दूरदर्शन आणि आकाशवाणीच्या मान्यताप्राप्त कलाकार आहेत. दुसऱ्या कलाकार आपल्यासोबत आहेत मोनिका सिंग. MA LLB असे शिक्षण घेतलेल्या मोनिका सिंग यांनी उर्दू भाषेत पदव्युत्तर शिक्षण घेतले आहे. 2016 या वर्षीसाठी त्यांना महाराष्ट्र राज्य उर्दू साहित्य अकादमी पुरस्कार मिळाला आहे. सध्या त्या पुणे येथे उपजिल्हाधिकारी म्हणून कार्यरत असून त्यांचे लम्स हे पुस्तक प्रकाशित झाले आहे. तिसऱ्या कलाकार आपल्यासोबत आहेत गायत्री सप्रे ढवळे. या पंडित जसराज यांच्या मेवाती घराण्याच्या गायिका आहेत. डॉक्टर शोभाताई अभ्यंकर आणि पंडित संजीव अभ्यंकर यांच्या त्या शिष्य आहेत. डॉक्टर शशिकला शिरगोपीकर यांच्याकडे त्यांनी गझल गायनाचे शिक्षण घेतले आहे. उर्दू गझल गायकीसाठी त्या खास करून ओळखल्या जातात. तसेच ऑल इंडिया रेडिओच्या गझल गायिका म्हणूनही त्यांना मानांकन मिळालेले आहे. चौथ्या कलाकार आपल्यासोबत आहेत अबोली थत्ते अभ्यंकर. नृत्यांगणा रुजुता सोमन यांच्या त्या शिष्य आहेत. नृत्य या विषयात त्यांनी MA केले असून त्या नृत्य विशारदही आहेत. भारतात आणि भारताबाहेर होणाऱ्या अनेक नामवंत नृत्य महोत्सवात त्यांनी सादरीकरण केले आहे. कोलकाता येथे नुकत्याच झालेल्या नटरांजली महोत्सवात त्यांना नृत्यर्षी पुरस्काराने सन्मानित करण्यात आले आहे. धन्यवाद.
आपण या सर्व कलाकारांचा सत्कार करूयात. या कार्यक्रमाची जी ही संकल्पना ज्यांची आहे त्या नीरजा यांचा सत्कार करण्याची विनंती मी सुदामी बहिणींना करतो. विद्या सुदामी बहिणी, या कार्यक्रमामध्ये ज्या सहभागी आहेत आणि स्वतः शायरा आहेत त्या मोनिका सिंह यांचं त्यांनी स्वागत करावं. याचं संगीत नियोजन आणि गायन ज्या आपल्यासमोर सादर करणार आहेत त्या गायत्री सप्रे ढवळे. या सेटअपमुळे मला उठता येत नाही आहे तर मी इथनंच पुरस्कार. आणि या कार्यक्रमामध्ये कथ्थकचा अप्रतिम आविष्कार ज्या सादर करणार आहेत त्या अबोली अभ्यंकर तत्ते. एका योगायोगाचा फक्त उल्लेख करतो आणि संपूर्ण सूत्र नीरजा आपटे यांच्याकडे देतो. लोकसभेचे निकाल लागलेले आहेत आणि ह्यावेळेस पहिल्यांदाच सगळ्यात जास्त प्रमाणात महिला निवडून गेलेल्या आहेत. 78 महिला खासदार म्हणून निवडून गेलेल्या आहेत आणि हा पूर्ण सगळा महिलांचाच कार्यक्रम आहे. मी खरं तर रुचिकाला असं म्हणत होतो की फक्त तूच निवेदन कर, म्हणजे सगळ्याच महिलांनी हे कार्यक्रमात कार्यक्रम सादर केला असं होईल. तर तिला असं कदाचित वाटलं असेल की गालबोट नको, एक काहीतरी आपलं तीट म्हणून का होईना, एक पुरुष तरी त्याच्यामध्ये पाहिजे. सगळ्यांचं मनपूर्वक स्वागत तुमच्यामध्ये आणि कलाकारांमध्ये मी फारसा वेळ घेत नाही. नीरजा आपटे यांच्याकडे सगळी सूत्रं सादर करतो. सहर होने तक. हॅलो, नमस्कार. उपस्थित सगळ्यांचं मनपूर्वक स्वागत करते. आजचा कार्यक्रम खरं म्हणजे उर्दू भाषेतील कार्यक्रम आहे, पण कार्यक्रमाची संकल्पना अगदी थोडक्यात मी मराठीतून तुमच्यापर्यंत पोहोचवणार आहे. आपण सगळ्यांना मीर गालिब हे माहीत आहेत, अगदी सामान्य माणसाला देखील. मात्र उर्दूमध्ये महिलांनी स्त्रियांनी काही काम केलं आहे की नाही ह्याबद्दल फारशी माहिती कोणालाच नाही आहे. आणि ही उत्सुकता मनात ठेवून थोडासा शोध, थोडासा अभ्यास सुरू केला आणि त्यातून ह्या कार्यक्रमाची संकल्पना आकारास आली. यामध्ये आम्ही अगदी जैबुन्निसापासून घेऊन, औरंगजेबाची मोठी मुलगी, तिच्यापासून ते अगदी आजपर्यंतच्या उर्दूमधल्या प्रसिद्ध शायरा त्यांच्या रचना घेतल्या आहेत. ह्यात कुठेही क्रम किंवा कालविशिष्ट असं ठेवलेलं नाही आहे, तर रंजक व्हावं, श्रोत्यांना आवडावं, प्रेक्षकांना ते बघायलाही चांगलं वाटावं हा विचार करून ह्यातील रचनांचा आम्ही निवड केलेली आहे ह्या रचनांची. आणि म्हणूनच यामध्ये कुठलाच काळ किंवा क्रम असा नसून रंजकतेच्या दृष्टीने जे आवश्यक वाटलं, प्रस्तुतीकरणाच्या सादरीकरणाच्या दृष्टीने जसं जास्त योग्य वाटलं त्या गोष्टी आम्ही ह्यामध्ये घेतल्या आहेत. यामध्ये काही असं वाटू शकेल की नाही कळलं, कारण ही भाषा थोडीशी अवघड आहे, पण तरीही आमचा हा प्रयत्न असेल की जास्तीत जास्त त्याचे अर्थ तुमच्यापर्यंत पोचावे. आणि आमच्या निवेदनातून, गाण्यातून आणि नृत्यातून ही संकल्पना आणि ती शायरी तुमच्यापर्यंत पोचवण्याचा आमचा पूर्ण प्रयत्न असेल. पुन्हा एकदा तुम्हा सर्वांचं स्वागत करते आणि आजचा हा विशेष कार्यक्रम इथे आम्हाला सादर करण्याची संधी दिली त्याबद्दल आयोजकांचे मनपूर्वक आभार व्यक्त करते. धन्यवाद. चले हॅलो. Thank you.
फिर से खार आओ जो तू आए बहार रुत बह के कल खिले चमन झूमे राह में बिछे है पल के रंग रूप हर सुगंध तोड़ते हैं सारे बंध रंग रूप हर सुगंध तोड़ते हैं सारे बंध दहक बेकरार है दहक बेकरार हर घुंघरू में पायल छनन 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 झूमे पायलों से मोती ढल के आओ राह में बिछी है पल के आओ अल्फाज ने अल्फाज को छुआ सहर होने तक अल्फाज ने अल्फाज को छुआ सहर होने तक बहता रहा एहसास का दरिया सहर होने तक हमारी जब भी लाता इश्क लफ्जों का सहर होने तक छलकता है सुखन की मैं का पैमाना सहर होने तक आए चमन में फिर से निखार आओ जो तुम तो आए बहार रुत बहके कल खिले चमन झूमे राह में बिछी है पल के आदाब खुशामदीद आप सभी हाजरीन का हम तहे दिल से इस्तकबाल करती हैं उर्दू अदब की दुनिया की चुनिंदा शायरात के कलाम के साथ सजी ये महफिल है सहर होने तक बिना शायरी के गुफ्तगू का सिरा नहीं मिलता इसीलिए कोशिश है कि जिनकी कलम से ये कलाम कागज़ के उफक पर उतरे हैं वो तहजीब के तार आपके दिलों की गहराइयों से जा मिलें मकसद इतना ही आवाज़ अकीदा बुलंद हो मौसीकी के रंग में अल्फाज की छुअन हो गज़ल की रवायत आबो हवा में घुल मिल जाए जी हाँ दोस्तों अदब और मौसीकी की बात है ये तमद्दुन और तहजीब के अशार हैं ये हम सभी वाकिफ़ हैं मीर तकी मीर मिर्ज़ा गालिब और दाग जैसे उम्दा शोरा के नाम और उनके कलाम से जी और सहर होने तक इस महफिल के साथ हम बात करना चाहती हैं उर्दू अदब की उन शायरात की जिन्होंने अपने इल्म व हुनर से अपना एक ख़ास मकाम कायम किया है गुज़रे ज़माने से लेकर आज तक के फ़नकार इसमें शामिल हैं और ये जो महफिल है ये बहुत ही ख़ास महफिल है इसलिए मैं आपकी तवज्जो चाहूँगी बिल्कुल आप सभी की इजाज़त के साथ कैसर जहाँ कैसर की एक पेशकश से इस महफिल का आगाज़ करते हैं वो फरमाती हैं कि सुर में साजों की आवाज़ में सुबह की धूप में फूलों की रंगीनी में हवाओं की खुशबू में मैंने उसे ढूँढा लेकिन ये भूल गई कि अगर उसे पाना है तो ये दुनियावी चाहतें ये दिखावा ये दर्द इन सब से परे जाना होगा पाक दिल बेदार नज़र होगी तभी उस खुदा की रहमत मुझ पे बरसेगी तो गौर फरमाइए मैंने ढूंढा साज़ फितरत के तरन्नुम में उसे
मैंने ढूंढा साज फितरत के तरन्नुम में उसे मैंने ढूंढा साज फितरत के तरन्नुम में उसे सुबह रंगो भूमे गुंचों के तबस्सुम में उसे हार जारे गम को तय कर लें तो ये जन्नत मिले हार जारे गम को तय कर लें तो ये जन्नत मिले बेनियाजे ऐश हो जाएं तो ये इशरत मिले तर्क कर दे लज्जतें सारी तो ये लज्जत मिले तर्क कर दे लज्जतें सारी तो ये लज्जत मिले नजर इस्तिग्ना जो हासिल हो तो ये नेमत मिले नजर इस्तिग्ना जो हासिल हो तो ये नेमत मिले नजर इस्तिग्ना जो हासिल हो तो ये नेमत मिले। ख्वातिन हजरत, खुदा के जिक्र करम से इस महफिल का आगाज हुआ है। ये बताना यहाँ बड़ा ही दिलचस्प होगा कि जब इस का ख्याल आया और इसकी जस्तजू जब शुरू हुई तो एक बेशकीमती शायरी हमें हाथ में लगी। बिल्कुल, और मालूम हुआ कि शायरात में शहजादी ज़ैबुन्निसा पहली हैं। 1638 में पैदा हुई औरंगज़ेब की बड़ी बेटी ज़ैबुन्निसा। आप सभी को ये जानकर बड़ा ताज्जुब होगा कि उस ज़माने में उनकी तालीम के लिए ईरान से मुल्ला सईद अशरफ को बुलाया गया था। जी हाँ, जो कि एक उम्दा शायर भी थे। 13-14 साल तक उनसे तालीम पाने वाली ज़ैबुन्निसा शायरी भी कहने लगी थी। वो बुनियादी तौर पर फ़ारसी में कहा करती थी और बाद में उर्दू में भी शेर कहने लगी थी, पर अफसोस कि किसी वजह से उनकी सारी लिखाई खाक हो गई। ज़ैबुन्निसा की तबीयत सूफियाना थी, ना आँखों में सुरमा न जेवर, बिल्कुल सादा सरल। यहाँ तक कि वसीयत कर गई थी कि मेरे मरने के बाद मेरी कब्र पर कोई सजावट ना हो। जानती हो ना, लाहौर में उनकी कब्र पर एक शेर दर्ज है जो कि फारसी में कहा गया है। शेर यूँ है कि बर मजारे माँ गरीबा ने चरागे ने गुले ने परे परवाना सोजद ने सदाएं बुलबुले। यानी मेरी कब्र पर न फूल हों न चराग, न परवानों के पंख यहाँ जलें, न बुलबुलों की चहक हो। ज़ैबुन्निसा के हमें तीन शेर मिले जो कुछ इस तरह हैं। वो कहती हैं कि जुदा हो मुझसे मेरा यार, जुदा हो मुझसे मेरा यार, ये खुदा न करे, खुदा किसी के तई दोस्त से